नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. मृत्यू झालेल्या रुग्णांबाबत डॉक्टरांनी दिली खोटी माहिती, माजी आमदार नरेंद्र पवार यांचा आरोप. कल्याण पश्चिमेच्या लाल चौकी परिसरात असलेल्या आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णांबाबत डॉक्टरांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप माजी आमदार आणि भाजप नेते नरेंद्र पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याकडेही तक्रार करत संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. KDMC च्या लाल चौकी येथील आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयात एका कोविड रुग्णावर उपचार सुरू होते, मात्र या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती तिथल्या डॉक्टरांनी आपल्याला दिल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं एक कोविड सेंटर आहे आर्ट गॅलरी लाल चौकीला, त्या ठिकाणी एक पेशंट माझ्या माहितीतले ॲडमिट होते, तर त्याची माहिती विचारण्याकरता मी सकाळपासून फॉलोअप करत होतो डॉक्टर अमित गर्ग आणि डॉक्टर आलम यांना. दुपारी डॉक्टर आलम यांचा मला फोन आला आणि त्यांनी चौकशी केली की कोणत्या पेशंटची माहिती पाहिजे, तर त्यांना मी पेशंटचं नाव आणि बेड नंबर सांगितला. ठीक आहे, मी माहिती घेऊन तुम्हाला कळवतो असं आम्हाला सांगितलं. त्यांचा 10 मिनिटांनी मला ऑडिओ रेकॉर्डिंग मला त्यांनी पाठवली की पेशंट चांगला व्यवस्थित आहे, ट्रीटमेंट चालू आहे, पण थोडं क्रिटिकल आहे, अशा प्रकारे त्यांनी मला माहिती दिली. मग ती माहिती मी त्या घरच्या लोकांना कळवली. कळवल्यावरती त्यांचा मला फोन आला की आमचा पेशंट जिवंत आहे का, म्हणजे आमचा पेशंट सकाळीच डेथ झालेली आहे. KDMC च्या हॉस्पिटल आम्हाला माहिती मिळाली की आमचा पेशंट डेथ झालेली आहे. म्हणून मी पुन्हा एकदा माहिती घेतो. मी पुन्हा एकदा डॉक्टर आलमना फोन केला आणि त्यांना विचारलं, डॉक्टर तुम्ही स्वतः पेशंटला पाहिलं का, तुम्ही कोणाला पाठवलं कुठल्या असिस्टंटना? नाही नाही, मी स्वतः जाऊन पाहिलं आणि माहिती घेतली. पेशंट म्हटलं पेशंट शुद्धीवर आहे का? हो, शुद्धीवर आहे, डोळ्यांनी त्याला रिस्पॉन्ड करतो, पण क्रिटिकल आहे, आम्ही ट्रीटमेंट त्याला देतो आहे आणि आमच्या परिणामी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू. आणि मग मी पेशंटच्या घरच्या बोलला, त्यांनी मला डेथ सर्टिफिकेट पाठवलं त्यांच्या डॉक्टरांचा, त्यांना हॉस्पिटलमधून फोन आलेला दुसऱ्या डॉक्टरांचा, त्याची मला त्यांनी माहिती कळवली. आपल्यासारख्या माजी आमदाराला जर अशी खोटी माहिती दिली जात असेल तर सामान्य नागरिकाचे काय? हा अत्यंत धक्कादायक असा प्रकार असून या कोविड रुग्णालयात किती भोंगळ कारभार सुरू असेल आदी प्रश्नही पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे उपस्थित केले आहेत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी या आर्ट गॅलरी कोविड सेंटर बद्दल नागरिकांनी केल्या. अनेक पत्रकारांनी देखील मला याबद्दल माहिती दिली की आम्हाला देखील खूप वाईट अनुभव आहे, रेमडेसिवीर दिली नाही दिली, आमचा पेशंटबद्दल ट्रीटमेंट काय दिली काय नाही दिली, याच्याबद्दल अनेक पत्रकारांचे नातेवाईकांबद्दलची माहिती ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने या सेंटरमधून दिली जाते. म्हणून मी माननीय आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी साहेबांना विनंती केली की तुम्ही तातडीने या संबंधित डॉक्टरांवरती कारवाई केली पाहिजे, कारण आज डॉक्टर सूर्यवंशी हे कोविड थांबवण्याकरता खूप चांगला प्रयत्न करतात, पण अशा कोविड सेंटरमधून हा जो एक गैरप्रकार लक्षात आलेला हा अत्यंत गंभीर आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे संबंधितांवरती कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची मी मागणी केलेली. तर कोविड रुग्ण कमी करण्यासाठी आपण करत असलेल्या कामाला यश येताना दिसत असून डॉक्टरांच्या अशा हलगर्जीपणामुळे त्याला गालबोट लागत असल्याचे सांगत अशा बेजबाबदार डॉक्टर अमित गर्ग आणि डॉक्टर आलम यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही नरेंद्र पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. त्यावर आपण याबाबत माहिती घेऊन संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाईचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिल्याचेही पवार यांनी सांगितले. दरम्यान या संदर्भात आर्ट गॅलरीचे डॉक्टर आलम यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज. वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.